तीन भाऊ, एक शेतकरी, दुसरा डीआरडीओ मध्ये शास्त्रज्ञ, तर तिसरा जलसंधारण विभागात अधिकारी। या तिघांनी मिळून लाल सोनं पिकवलंय। घाम गाळत तंत्रज्ञानाची कास धरत आणि निर्धाराच्या बळावर ते आता कोट्याधीश होणार आहेत, आणि तेही टोमॅटोच्या पिकातून। पाहूया तीन भावांनी मिळून कशी काढली आहे पिकाची रांगोळी आणि कशी बांधली आहे यशाची तोरणं, विशेष रिपोर्ट मधून। तब्बल 25 एकर शेती, त्यावर काढलेली ही हिरवीगार रांगोळी। झाडांना लगडलेले टपोरे टोमॅटो, 2 कोटींपेक्षा जास्त कमाईची शक्यता, आणि ही किमया साधली आहे संगमनेर जवळच्या सोनुशी गावातील गीते कुटुंबाने। खर तर गीते कुटुंबाकडे वडिलोपार्जित जमीन आहे। तिघे भाऊ मिळून गेली अनेक वर्ष शेती करता। यातला एक भाऊ शेतीत घाम गाळतो, दुसरा भाऊ डीआरडीओ मध्ये शास्त्रज्ञ, तर तिसरा भाऊ जलसंधारण खात्यात अभियंता। शेती 25 एकर, मात्र दुष्काळ 5वीला पुजलेला। पण गीते बंधू खचले नाही, त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला। शेतीत फक्त टोमॅटोची लागवड करायची। कधी दर मिळायचा तर कधी खिशातले पैसे जायचे, तरीही गीते बंधूंनी निर्धार सोडला नाही। अनेक ठिकाणी दर मिळत नाही म्हणून टोमॅटो रस्त्यावर फेकले जात होते, तेव्हाही न डगमगता फक्त टोमॅटोचीच लागवड करत राहिले। कधी पावसाचा आधार, तर कधी पावसाने पाठ फिरवल्यावर टँकरने पाणी। इतकं सगळं करून उभं राहिलं कोट्यावधीच लाल सोनं देणारं हे शिवार। 22 दिवसापासून आम्ही टँकर आणतो, रोज 10 ते 11 टँकर लागतात। एक तासाला, एक एकराला एक टँकर सोडतो आम्ही। एक टँकरची किंमत आहे 3000 रुपये। असं 10-12 टँकर लागतात रोज। निसर्गाने साथ दिली नाही का, शेतकरी टमाट्या बाकीच्या पिकामुळं निसर्गानं साथ न दिल्यामुळं थांबले काय माहीत नाही, पण यावर्षी बाजार चांगले आहे बस। या सर्व म्हणजे 40 एक मजूर आहे शेतीला, आणि त्यांना डेली समजा 300 रुपये रोज आहे एका मजुराला। तर दुसरे बंधू जे डीआरडीओ मध्ये संचालक आहेत, त्यांनी शेतीत आधुनिकतेची क्रांती आणली। बियाण्यांची निवड, खतांचा वापर आणि शेत तळ्याची उभारणी करत त्यांनी या टोमॅटोच्या शेतीला तंत्रज्ञानाचा आधार दिला। त्यातूनच आता 35,000 क्रेट टोमॅटो मिळतील आणि तब्बल 2 कोटींचं उत्पन्न मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय। 5,000 जाळी किंवा 35,000 क्रेट म्हणजे 20 किलोचं एक क्रेट उत्पादन आम्हाला अपेक्षित आहे। आणि ह्या भावाच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर आता जे काही फ्युचरिस्टिक फोरकास्ट आहे तर भाव चांगले राहते, तर मे बी दॅट आपल्याला आमचा जो मागे एकदा चांगले पैसे झाले होते ह्यावेळी चांगले होतील। तर एक्झॅक्टली नंबर सांगायला मे बी दॅट विल क्रॉस 2 करोड सीप, दिस इज द रेट। जलसंधारण विभागात अभियंता असलेले हरिभाऊ गीते रोज कामावर जातात आणि वीकेंडला सुट्टीला त्यांची पावलं वळतात ती शेतीकडे, आणि भावाच्या खांद्याला खांदा लावून तेही घाम गाळतात। मी जरी शासकीय नोकरीत असलो तरी शनिवार रविवार आम्ही गावी येतो आणि शेतीत भावाला मदत करत असतो। खत निवडताना किंवा लागवडीचं नियोजन करताना किंवा काही तांत्रिक अडचणी असल्या किंवा डाटा अनालिसिस करायचं असला तर आपला जे कोणत्या महिन्यात भाव असतील असं हे थोडा अभ्यास शिकलेला असल्यामुळं ते मला कळतं, आणि त्यानुसार आम्ही घरी या कुटुंबाला आम्ही ते सांगत असतो आणि आमचे भाऊ आणि काबाड कष्ट करून त्याचं फळ मिळवतात। महत्त्वाचं म्हणजे सध्या टोमॅटोचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे गीते कुटुंबाला हेच टोमॅटो कोट्याधीश बनवणार आहे। एकीकडे दर मिळत नाही म्हणून रस्तोरस्ती फेकून दिलेल्या टोमॅटोचा चिखल अनेकदा दिसतो, दर मिळाला नाही म्हणून उदास झालेले शेतकरी आपण अनेकदा बघतो। मात्र अशा सगळ्या वातावरणातही मातीच्या कणाकणाला घामाचा, तंत्रज्ञानाचा आणि दृढ निश्चयाचा सुगंध बहाल करत शिवाराला हिरवा शालू नेसवणारे आणि टोमॅटोचं सोनं पिकवणारे गीते कुटुंब खऱ्या अर्थाने सर्वांसाठी आदर्श आहे। नीती नोझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।